मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे कक्ष दोनच्या पथकानं सी सी टी व्ही फुटेज तसंच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेलजवळील चिंचपाडा परिसरातून चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेतले पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अजिंक्य बिल्डिंग येथून दीपक चौधरी यांची मोटारसायकल ही अज्ञात चोरटानं चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती सदर तक्रारीनुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक आणि गुन्हे शाखा कक्ष दोनचं पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळ परिसरातील आरोपींचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त केले तसंच गोपनीय बातमीदारांकडून फुटेजमधील इसमांबाबत माहिती काढली असता सदर गुन्ह्यातील दोन संशयित इसम चिंचपाडा पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार चिंचपाडा पुलाखाली मोटारसायकलवरून आलेले आरोपी अब्दुल रहमान बकर आणि सुलतान गुलशन खान यांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे त्यामुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत